बेसिक स्ट्रोक्स या व्हिडिओमध्ये आपण हस्ताक्षर सुधारण्याचे 5 बेसिक स्ट्रोक्स बघितले. आता या सगळ्या बेसिक स्ट्रोक्स पासून अक्षर कशी बनवायची ते बघूया. आपण इंग्रजी कॅपिटल लेटर्स पासून सुरुवात करणार आहोत. तुम्ही बेसिक स्ट्रोक्सचा छान सराव केला असेल तर कॅपिटल लेटर्स तुम्हाला अगदी सहज लिहिता येतील. मी तुम्हाला प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या स्ट्रोकच्या आधारे कशा प्रकारे लिहायचं ते दाखवीन. इंग्रजीमध्ये कॅपिटल तसंच लोअर केस लेटर्सचा समावेश होतो. प्रत्येक वाक्यातील पहिलं अक्षर कॅपिटल असतं. कोणतंही नाव लिहितानाही पहिलं अक्षर कॅपिटल लिहितात आणि इतर सर्व अक्षर लोअर केसमध्ये लिहितात. लोअर केस अक्षरांची उंची कॅपिटल अक्षरांच्या प्रमाणात अंदाजे अर्धी असते. ए पासून सुरुवात करूया. 2 तिरक्या रेषा आणि 1 आडवी रेष. परत एकदा बघूया. आता बी काढूया. 1 उभी रेष आणि 2 अर्धगोल जोडूया. हा झाला बी. सी सोपा आहे. 1 अर्धगोल. डी मध्ये उभी रेष आणि 1 अर्धगोल. ई मध्ये सरळ रेषा आहेत. 1 उभी रेष आणि 3 आडव्या रेषा. एफ हा ई सारखाच आहे, फक्त यात 2 आडव्या रेषा आहेत. जी लिहिताना 1 अर्धगोल आणि 2 छोट्या रेषा. एच मध्ये 2 उभ्या रेषा आणि 1 छोटी आडवी रेष. आय मध्ये 1 उभी रेष. आपण या अक्षरावर वर आणि खाली 2 छोट्या रेषा देऊ शकतो. जे हा आय सारखाच आहे, 1 उभी रेष जी शेवटी आपण थोडीशी वळवतो. के लिहिताना 1 उभी रेष आणि 2 तिरक्या रेषा. एल 1 उभी रेष आणि 1 आडवी रेष. एम लिहिताना 1 सरळ रेष, 2 तिरक्या रेषा आणि 1 उभी रेष. एन मध्ये 1 उभी रेष, 1 तिरकी रेष आणि परत 1 उभी रेष. ओ मध्ये 1 पूर्ण गोल. पी 1 सरळ रेष आणि अर्धगोल. क्यू लिहिताना आधी 1 पूर्ण गोल आणि 1 छोटी तिरकी रेष. आर लिहिताना आधी पी लिहूयात आणि त्याला 1 तिरकी रेष जोडूया. एस थोडासा अवघड आहे, एकाच स्ट्रोकमध्ये लिहायचा आहे. सुरुवातीला हे अक्षर थोडंसं वेडवाकडं दिसू शकतं, पण याचा नीट सराव करा. टी सोपा आहे. 1 आडवी रेष आणि 1 उभी रेष. यू मध्ये पहिली उभी रेष खालच्या बाजूला वळवून वर सरळ न्यायची आहे. व्ही मध्ये 2 तिरक्या रेषा खालच्या बाजूला जोडायच्या आहेत. डब्ल्यू मध्ये 2 व्ही जोडायचे आहेत. एक्स 2 एकमेकांना छेदणाऱ्या तिरक्या रेषा. हे अक्षर 2 सरळ रेषा यांच्यामध्ये बसलं पाहिजे. वाय 2 तिरक्या छोट्या रेषा आणि मध्यात 1 उभी रेष. शेवटचं अक्षर झेड, यामध्ये 1 आडवी रेष, 1 तिरकी रेष आणि परत आडवी रेष. ही झाली सर्व इंग्रजी कॅपिटल लेटर्स. आता तुमच्यासाठी काम, तुमच्या वहीत या सर्व कॅपिटल लेटर्सचा छान सराव करा. सर्व अक्षर सरळ आणि एका आकाराची यायला पाहिजेत. तुमच्या सरावाचा फोटो आम्हाला पाठवा.